नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण कृषी सेवक प्रश्नपत्रिका विश्लेषण भाग 5 बघणार आहोत। यामध्ये प्रश्न क्रमांक 61 म्हणजे आजच्या भागमाला प्रश्न पहिला जलसंधारण व्यवस्थापन डॅश मध्ये उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते। कृषी घटकावर प्रश्न आहे। सिंचित क्षेत्रे, पर्जन्य अवलंबित क्षेत्रे, दमट क्षेत्रे आणि यापैकी कोणत्याही क्षेत्रात नाही। तर बघूयात या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल। तर जलसंधारण व्यवस्थापन डॅश मध्ये म्हणजे पर्जन्य अवलंबित क्षेत्रे, पर्याय क्रमांक बी पर्जन्य अवलंबित क्षेत्रे मध्ये उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते। म्हणजे ज्या ठिकाणी पर्जन्य अवलंबित क्षेत्रे आहेत त्या ठिकाणी आपण जलसंधारण व्यवस्थापन करणं गरजेचं असतं। ओके, यानंतर बघूयात पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 62। दोडक्याचे शास्त्रीय नाव, दोडका आपल्याला माहितच आहे, दोडका या भाजीपाला पिकाचं शास्त्रीय नाव डॅश डॅश हे आहे। काय आहे? लुफा ॲक्युटँग्युला, लुफा अँगोइना, लुफा सिलेंड्रिका किंवा लुफा क्वाड्रँग्युलॅरिस। बघूयात या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल। तर मित्रांनो दोडक्याचं शास्त्रीय नाव आहे लुफा ॲक्युटँग्युला। लुफा ॲक्युटँग्युला पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक ए असं दोडक्या पिकाचं भाजीपाला पिकाचं शास्त्रीय नाव आहे। अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात। आता बघूयात पुढील प्रश्न आहे, जनरल स्टडीजवर प्रश्न आहे, टाटा एअरलाइन्सची स्थापना कोणी केली? टाटा एअरलाइन्सची स्थापना ही कोणी केली? तर पर्याय आहेत जे आर डी टाटा, जमशेदजी टाटा, दोराबजी टाटा आणि रतन टाटा। टाटांनीच केली, परंतु कोणत्या टाटांनी केली बघूयात त्याचं योग्य उत्तर काय आहे। तर जे आर डी टाटा, जे आर डी टाटा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर टाटा एअरलाइन्सची स्थापना ही जे आर डी टाटा यांनी केली आहे। यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 64, कृषी घटकावर आधारित हा प्रश्न आहे। डॅश हा कलमाचा खालचा भाग असतो जो नंतर कलम केलेल्या वनस्पतीच्या मुळाच्या स्वरूपात विकसित होतो। खुंट, कलम फांदी, अ आणि ब दोन्ही आणि वरीलपैकी काहीही नाही। बघूयात या प्रश्नाचं उत्तर काय असेल। तर खुंट असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पर्याय क्रमांक ए खुंट। खुंट हा कलमाचा खालचा भाग असतो जो नंतर कलम केलेल्या वनस्पतीच्या मुळाच्या स्वरूपात विकसित होत असतो, याला खुंट असे म्हणतात। पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 65 कृषी घटकावरच आहे। फुलोत्पादनावर हा प्रश्न आहे, फुलाशी संबंधित आहे। 5R म्हणजे 5 गुंठे क्षेत्र असलेल्या हरितगृहात कार्नेशन पिकासाठी सर्वसाधारणपणे डॅश रोपे लागवड होते। किती रोपे रोपांची लागवड होते 5R क्षेत्रामध्ये? पर्याय क्रमांक ए आहे 2000, बी आहे 3000, सी आहे 4000 आणि डी आहे 5000। बघूयात या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल। तर 2000 रोपांची लागवड ही 5R क्षेत्र असलेल्या हरितगृह कार्नेशन पिकासाठी सर्वसाधारणपणे रोपे लागवड होते। पर्याय क्रमांक ए, ऑप्शन नंबर ए। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मराठी या घटकावर, वसंत तिलका ह्या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? वृत्तावर समासावर मराठीमध्ये प्रश्न विचारतातच। 10 पर्याय ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 14 आणि ऑप्शन डी 16।
तर वसंत तिलका ह्या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षर असतात? बघूयात या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल। तर पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक सी 14 असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर वसंत तिलका या वृत्तात प्रत्येक चरणात एकूण 14 अक्षरे असतात। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 67, कृषी घटकावरच आहे हा। डॅशचा परिणाम म्हणून पृष्ठ वाहण्यास आरंभ होतो, पृष्ठभाग वाहण्यास, पण प्रिंट मिस्टेक झाली आहे, पृष्ठभाग वाहण्यास आरंभ होतो, वाळणे, पाऊस, वारा आणि धूप। बघूयात थोडा वेगळ्याच प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे। काय उत्तर आहे? तर पाऊस, पावसाचा परिणाम म्हणून काय होतं, पृष्ठभाग वाहण्यास काय होतो, आरंभ होतो जास्त पाऊस पडल्यानंतर। यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68, बुद्धिमत्ता या घटकावर प्रश्न आहे। रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा, 1, 8, 27 आणि 64 या प्रश्नाचं योग्य उत्तर बघूयात। 125 पर्याय क्रमांक ए, पर्याय बी 90, पर्याय सी 87, पर्याय डी 108। या प्रश्नाचं जर आपण सोल्युशन केलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक ए 125। याचं योग्य उत्तर 125 कसं येईल आपण नंतर स्पष्टीकरणामध्ये बघणारच आहोत। सध्या फक्त आपण प्रश्नपत्रिका प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारतात हे फक्त बघणार आहोत। यानंतर प्रश्न क्रमांक 69 आहे, कृषी घटकावर आहे। पिकाला असलेली पाण्याची गरज डॅशशी संबंधित असते, एखाद्या पिकाला असलेली पाण्याची गरज कशाशी संबंधित असते? इव्हॅपोट्रान्सपिरेशन, शोषण करण्याच्या क्षमतेचा निर्देशांक, स्थायू पदार्थांचे प्रमाण किंवा मातीतील खनिजांचे प्रमाण। बघूयात या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल। तर पर्याय क्रमांक ए इव्हॅपोट्रान्सपिरेशन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, म्हणजे याच्यामध्ये व्हॅपोरेशन होणे आणि ट्रान्सपिरेशन होणे। नंतर प्रश्न क्रमांक 70 आहे, मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70 आजच्या भागामधला। डॅश ह्याचे आच्छादन शेतीमध्ये व्यावसायिकरित्या वापरतात। बघूयात पर्याय क्रमांक ए तांदळाचे तूस, काळे पॉलिथिन, पांढरे पॉलिथिन आणि ऊसाची पाचट। या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। आपण याचं उत्तर नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणारच आहोत।